फोनवर म्हणजे येतात फोन मेसेजेस येतात इन्स्टा असतो ते कॉल सेंटरचं पण बिझनेस आहे मिळेल तिकडे फोटो काढणे हा इतका इतका छंद आहे मला वाटतं काही दिवसात प्रोफेशन होईल मला वाटतं तू झोपेत सुद्धा देतो छोटो हाय मी गौरी नलावडे हाय मी संतोष जुवेकर आम्ही आलोय राजश्री मराठीच्या ऑफिस मध्ये आमच्या अधम या चित्रपटाच्या प्रमोशन साठी जो रिलीज होतोय 28 जूनला आणि आम्ही आता खेळणार आहोत ही अशी सगळ्यात जास्त बडबड कोण आहे डायलॉग कोणाला पाठ करावे लागतात का लागले आहेत का मला कधीच नाही पाठ करावे मला पण असं नाही अशी दाबे पाठ अशी हा कोणीच नाही न्यूट्रल सेटवर उशिरा कोणी यायचं डोंट कॉल नाही एक मिनिट मी कधीतरी आलो असेल पण माझं कॉल टाइमच जर असेल उशिराचं तर मला माहित नाही कारण मी राहायला फार जवळ होतो तिकडे हॉटेलवर लोकेशन पासून दोघांपैकी फूडी कोण आहे जास्त फोनवर कोण बोलत फोनवर म्हणजे येतात फोन मेसेजेस येतात इन्स्टा असतो कॉल सेंटरचं पण बिझनेस आहे सो म्हणजे मला पुण्याला शूट करतो मम्मीचा फोन यायचा सगळं ठीक आहे का खातीस काय व्यवस्थित वगैरे तर सेल्फी आणि फोटो एडिक्ट कोण आहे उत्तर माहिती संतोष याच्यावर तू एक्सप्लेनेशन दे हे बघ फोटो काढूया का असं आपण कधीतरी कोणतरी आपल्याला विचारतो किंवा आपण कोणाला विचारतो दहा दोन काढले माझ्या याच्यात सर एक उभ्याने फोटो एक आडव्याने फोटो आता सेल्फी जमीन सर एक पुढून एक माग मिळेल तिकडे फोटो काढण्या हा इतका इतका छंद आहे मला वाटतं काही दिवसात प्रोफेशन होईल आणि मग ऍक्टिंग सिनेमा वगैरे हा आम्ही हॉबी म्हणून करते पण तुम्ही करता काय तर मी फोटो काढते आणि तिचा जो छोटू म्हणजे सागर जो छोटू आहे तो विचार काय सगळी कामं विसरून गेला आहे तो त्याला एकच काम आहे फक्त फोटो काढणे मॅडमचे परत वाचणं दुसऱ्यांचे पण काढणं विसरलं मॅडम प्रोमोशन फोटो काढत असते तिला मी बोललो का तुला फोटोरिया झालाय फोटोरिया एकदा जेवायला गेलो तिला विचारलं पण मी सगळ्यांना विचारलं तू काय घेणार आहेस पराठा खिचडी तू तुला काय फोटो फ्राईड फोटो फ्राईड राईस प्रमोशन चालू आहेत म्हणून मी फोटो काढते अदरवाइज मी इतके फोटोज नाही काढत डिस्क्लेमर रेडी दोघांपैकी पटकन इरिटेट कोण होत ओरडा पडलाय का दोघांपैकी हो पण याच रिझन हा आहे कारण हा सतत हसवत असायचा त्यामुळे डिरेक्टर मला ओरडायचं की हसू नकोस गौरी रडायचं सीन दोघांपैकी टुकार जो कोण मारत ऑब्विसली टुकार नाही कशाला जर टुकार असेल तर ते तू ज्या प्रकारे सांगतो म्हणून हसायला हा चल रेडी नेक्स्ट सारखा टचअप कोणाला हवा असायचा ऑब्विसली संतोषा नको असायचा नाही पटकन राग कोणाला येतो वाव एक्सेप्ट केलं का असं होत संतोष एक्सप्लेनेशन देईल का गौरी देणार तोच देईल पटकन राग म्हणजे मला सतत राग नाही काही झालं तरी पण एखादी पण मी समजा काहीतरी मनापासून सांगतो आणि समोर तुला अरे ऐक तर पूर्ण आता सुद्धा एक उदाहरण मगाशी दिलं पण बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी मी करत नाही किंवा ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला माझ्या काही गोष्टीबद्दल जर तुम्हाला माहित नाहीये आणि त्या तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर काहीतरी विधान करता स्टेटमेंट करताना तेव्हा सटकते माझी आधी तू मला ओळख तुला माहिती आहे का नाही ना ह्याचं ऐकून येऊन माझ्याबद्दल नाही बोलायचं जर भांडणं झाली तर दोघांपैकी सॉरी कोण बोलेल दोघही दोघही म्हणजे मी तर माझी चूक असेल तर शेवटचा प्रश्न दोघांपैकी झोपाळू कोण आहे वाव आय लव्ह स्लीपिंग म्हणजे गाडीत बिडीत जिथे वेळ मिळेल तिथे एक नॅप काढली जाते मला खूप आवडतो पण झोपच मिळत नाही झोप मिळत नाही हा रात्री लवकर नाही झोपत
तू रात्री नाही लवकर झोपत, काही लोकांचं असतो बरंच काय काय करत असतो सकाळी लवकर झोपतो. हा मला बरेच बोल, रात्री उशिरा झोपतो, उशिरा झोपत नाही, सकाळी लवकर झोपतो.